शिक्षकांना सर्वेची 45 दिवस ड्यूटी, ड्यूटी करणारे 18 शिक्षक पॉझिटिव्ह। शहरातील कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी 9 एप्रिल पासून प्राथमिक व माध्यमिक शिक्षक घरोघरी जाऊन सर्वेची जबाबदारी पार पाडत आहेत। सध्या कोरोना रुग्णाबरोबरच मृत्यूदरही वाढत असतानाही शिक्षक सर्वेची ड्यूटी करीत आहेत। सध्या स्थितीत कोरोना ड्यूटी करणाऱ्या 18 शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली असून एका शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे। शिक्षकांना आता 45 दिवसांची ड्यूटी दिली जाणार आहे। घरोघरी जाऊन एका कुटुंबातील किती सदस्यांनी कोरोनावरील लस घेतली, को मॉब्रिड रुग्णाला काही त्रास आहे का, कुटुंबातील सदस्याला काही लक्षणे आहेत का, त्यांचे तापमान ऑक्सिजन लेवल किती आहे याची माहिती सर्वेच्या माध्यमातून घेतली जाणार आहे। पहिल्या टप्प्यात सध्या 28 ते 40 वयोगटातील शिक्षकांना ड्यूटी देण्यात आली आहे। प्राथमिक व माध्यमिक विभागातील जवळपास 4000 शिक्षकांना टप्प्याटप्प्याने ड्यूटी दिली जाणार आहे। परंतु अपंग, गर्भवती, कोमॉब्रिड, कोरोनाबाधित अथवा कुटुंबातील सदस्य कोरोनाबाधित झालेल्यांना ड्यूटी दिली जाणार नाही असे प्रशासन अधिकारी कादर शेख यांनी स्पष्ट केले।